ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार श्री हरि भक्तांनो, मागील अध्यायात आपण पाहिले की श्री कृष्णाने रुक्मिणीचे हरण कशा पद्धतीने केले। आज आपण या अध्यायामध्ये चैत्य मागध व रुक्मिणीचा पराभव श्री कृष्णाने कसा केला या कथेचे वर्णन केले आहे आणि श्री कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह या कथेचे सुद्धा रसभरित वर्णन केले आहे। तर श्रोते हो, आता लक्षपूर्वक ऐका। आता आपण कथेला सुरुवात करणार आहोत। श्री गणेशाय नमः। श्री कृष्ण रुक्मिणीला घेऊन गेल्यावर थोड्याच वेळात अंबिकेच्या मंदिराभोवती मूर्छित पडलेले वीर भानावर आले। रुक्मिणी कोठेच दिसत नाही म्हणून ते घाबरले। त्यांनी तिच्या सख्यांकडे चौकशी केली। त्या म्हणाल्या, गरुडध्वज असलेल्या एका तेजस्वी रथातून एक सावळा पुरुष आला होता। तो चतुर्भुज आणि पितांबर धारण केलेला होता। त्याने रुक्मिणीला नेले। ते ऐकून एकच हाहाकार उडाला। रुक्मिणी, जरासंध, शिशुपाल आदी करून वीरांच्या अंगाची क्रोधाने लाही लाही झाली। त्यांनी भयंकर गर्जना केल्या। दुसऱ्याच क्षणी ते यादवांच्या रोखाने दौडू लागले। त्यांच्या गर्जना ऐकून बलराम व श्रीकृष्ण यांनी यादव सेना उलट फिरवली आणि चैत्य माघदावर धावून गेले। मग तेथे एकच रणधुमाळी माजली। रणवाद्याच्या निनादाने अवघा आसमंत दुमदुमून गेला। बाणांचा पाऊस पडू लागला। पायदळ पायदळाशी लढू लागले। अश्ववीर अश्ववीरांशी तर रथीवीर रथीवीरांशी झगडू लागले। हत्ती हत्तीवर लोटले। योद्धे एकमेकांवर त्वेषाने घावा घालू लागले। रक्ताचा पूर वाहू लागला। तोफांचा भडीमार होऊ लागला। प्रेतावर प्रेत पडू लागले। मुंडकी उडू लागली। मानवी शरीराच्या तुटलेल्या अवयवांचा खच पडला। तेवढ्यात यादवांची कोंडी झालेली पाहून बलरामाने आपला रथ वेगाने पुढे घेत नेला। नांगर व मुसळ सरकावून तो शत्रुपक्षात घुसला। ते पाहून यादवांना जोर चढला। तेव्हा चैद्य माघध अंग वंग कलिंग या देशांचे सैन्य प्रतिकारासाठी पुढे आले। केशी कारुष विदुरत गद जरासंध वक्रदंत शाल्व पौंडिक सैन्य धावले। त्यांचे शिर तारण सात्यकी अक्रूर उद्धम कृतवर्मा व कंक हे महान यादववीर निकराने लढू लागले। कोणी कोणास आवरेना आव्हाने प्रति आव्हाने होऊ लागली। एकमेकांचा तेजोभंग करीत वीर त्वेषाने लढू लागले। त्यावेळी उभय पक्षी चाललेला तो भयंकर संहार पाहून रुक्मिणी चिंता आणि भयाने व्याकुळ झाली। त्या रणात आपली सासर व माहेरची मंडळी एकमेकांच्या जीवावर उठलेली पाहून ती अक्षरशः थरथर कापत होती। तिथे बंधू पडले काय किंवा धीर पडले काय, तिला दोन्हीकडून दुःखच होणार होते। कृष्णाने तिची घालमेल ओळखली। त्याने तिला हृदयाशी धरले आणि धीर देत म्हणाला, वैऱ्यांचे बळ जास्त आहे म्हणून घाबरू नकोस, या युद्धात आमचाच विजय होणार। तेवढ्यात यादवांनी जोर धरला। तुफानी हल्ल्याने ते शत्रूंच्या वीरांना मागे रेटू लागले। रणमत चढलेला बलराम कोणालाच आटोपत नव्हता। नांगर व मुसळाने वीरांच्या झुंडीच्या झुंडी आडव्या करीत रणांगणात थरथराट करीत होता। त्याने किती हत्ती घोडे आपटून मारले, कितीतरी रथाचा सुराडा केला, याची तर गणतीच नव्हती। त्यांच्या अनिवार माऱ्यापुढे कोणाचाही निभाव लागेना, जो तो प्राणभयाने पळू लागला। यादवांचा पुन्हा एकदा विजय झालाच होता। या पराभवाची वार्ता ऐकून शिशुपाळ सशस्त्र होऊन युद्ध भूमीकडे निघाला। तेथे सर्वत्र विखुरलेली वीरांची प्रेते पाहून त्याला मोठा धक्काच बसला। अनेक घायाळ राजे व महावीर विवळत धडपडत पळत होते। तेवढ्यात जरासंध येताना दिसला। तो शिशुपालाला म्हणाला, या युद्धात आपला जय होण्याचे चिन्ह जराही दिसत नाही, तेव्हा माघार घेण्यातच शहाणपणा आहे। रुक्मिणी तुला मिळणार नाही, मग युद्धाचा खटाटोप कशाला। ते ऐकून त्याला वाईट वाटले। तो सैन्यासह परत फिरला। त्याच्यासह सर्व पराभूत राजे आपापल्या नगराकडे परत निघाले। या साऱ्या प्रकाराने रुक्मी भयंकर चिडला। मी कृष्णाला जिंकून रुक्मिणीला परत आणले नाही तर कौंडण्यपुरात प्रवेश करणार नाही, माता पित्यांचे तोंडही पाहणार नाही, अशी प्रतिज्ञा करून तो सैन्यासह धावला। यादवांच्या सेनेला गाठून त्याने श्रीकृष्णाला युद्धाचे आव्हान दिले। तेव्हा कृष्ण शांगीर धनुष्य सिद्ध करून त्याच्या दिशेने धावला। उभय पक्षी पुन्हा धुमश्चक्री झाली। कृष्णाने रुक्मिणीवर बाणांचा वर्षाव केला।
रुक्मी ही पराकोटीचे शौर्य दाखवित लढत होता. थोड्याच वेळाने कृष्णाने त्याच्या रथाचे 4 घोडे व सारथी ठार केले. मग त्याचा ध्वज धनुष्य मुकुट बाणांचा भाता व रथ मोडून टाकला. रुक्मी खड्ग घेऊन धावला. तो जवळ येताच कृष्णाने आपले धनुष्य मोठ्या चपळतेने त्याच्या गळ्यात अडकवले आणि त्याला खसदीशी ओढले. त्यामुळे रुक्मी कोलमडून पडला. त्याला चावरण्याची जराही संधी न देता कृष्णाने त्याचे केस धरले आणि त्याचा शिरच्छेद करण्यासाठी तलवार उगावली. ते पाहून रुक्मिणी घाबरली. तिने धावत जाऊन हरीचे चरण धरले. रुक्मिणीला जीवनदान द्यावे म्हणून काकुळतेने विनंती केली करू लागली. तिच्या रडवेल्या मुखाकडे पाहून कृष्णाने स्वतः लावरले. ठीक आहे, तुझ्या शब्दासाठी याला मारत नाही, असे आश्वासन दिले. त्याने रुक्मिणीला रथाशी बांधले. त्याच्या डोक्यावरचे केस 5 ठिकाणी कापले, अर्धी दाढी व अर्धी मिशी कापली. त्याच्या तोंडाला काजळ फासली व रुक्मिणीला म्हणाला, या तुझ्या भावाची आरती कर, याने माझी खूप निंदा केली आहे. त्यावेळी रुक्मिणीची दशा पाहून त्याचे सैन्य मागे पळत सुटले. तेवढ्यात बलरामाचे आगमन झाले. विरूप करण्यात आलेल्या रुक्मिणीची कैविलवाणी अवस्था पाहून तो मनातल्या मनातच हसून म्हणाला, कृष्ण हे तू काय केलेस, रुक्मी तर आपला सोयरा, त्याला अशी वागणूक देणे तुला शोभले नाही. युद्धात शरण आलेल्या किंवा तावडीत सापडलेल्या वीरांना वस्त्राभूषणे देऊन गौरवाने परत पाठवावे असे युद्धनीती सांगते. तरीही तू अनुचित कर्म केलेस. त्याने रुक्मिणीकडे पाहिले. खेदाने तिचे मुख निस्तेज झाले होते. बलरामाने तिची समजूत काढली. मग त्याने स्वतः रुक्मिणीला सोडवले, त्याचा यथोचित गौरव केला आणि त्याचे सात्वन करून त्याला परत पाठवले. प्रतिज्ञेप्रमाणे तो कौंडण्यपुरास गेलाच नाही. त्याने भोजकोट नावाचे नवीन नगर बसवले व तेथेच राहू लागला. जयवाद्यांच्या गजरात श्रीकृष्ण सैन्यांसह द्वारकेकडे निघाला. मार्गामध्ये सौराष्ट्रातील सोमनाथाजवळ मूळमाधव नावाचे क्षेत्र होते. तेथे तो विश्रांतीसाठी थांबला. हे वृत्त भीमकाला कळताच तो आपला लवाजमा घेऊन त्वरेने मूळमाधवास आला. त्याने कृष्णाची भेट घेतली आणि म्हणाला, आपण सर्वांनी पुन्हा कौंडण्यपुरास चलावे. रुक्मिणीचा विवाह विधीपूर्वक व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यावर बलराम म्हणाला, आपण इथेच विवाह सोहळा केला तर सर्वांना सोयीचे होईल. भीमकालाही तो विचार पटला. मग त्याने कौंडण्यपुरास दूत पाठवले आणि राणी शुद्धमतीला व आपल्या सर्व आप्तांना विवाहाच्या सोहळ्यासाठी मूळमाधवास बोलावून घेतले. तेथे दिव्य शिबिरे उभारली. कृष्णाच्या आदेशानुसार यादवांनीही त्याला सर्व मदत केली. श्रीकृष्णाने द्वारकेला आमंत्रण पाठवले. वासुदेव, देवकी, उग्रसेन, सुभद्रा, रेवती मोठ्या थाटामाटात निघाली. यादवांचे हे वराड उत्तम रथ पालख्या अंबाऱ्यात बसून वाजत गाजत आले. या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सर्व दैवत सुंदर रूप घेऊन आले होते. चामुंडा, कात्यायनी, गणपती ही मंडळीही आली होती. त्याचवेळी उंदरावर बसलेल्या गणपतीला व चित्रविचित्र देवतांना पाहून व्याही व वराडींनाही खूपच हसू आले. त्यामुळे ती दैवत शुब्ध झाली. त्यांच्या रागावण्याने वराडातील मंडळी पोटदुखी, ओकाऱ्या आदी करून आजारांनी संत्रस्त झाली. ते वृत्त कृष्णाला कळताच तो स्वतः पुढे गेला व त्या देवतांना सन्मानाने घेऊन आला. दोन्ही मंडपात देवक बसवले. तेव्हा कुठे दुखण्याचे स्वरूप मावळले, विघ्न टळले, देवता अनुकूल झाल्या. देव विमानात बसून त्या विवाह सोहळ्याचा आनंद घेत होते. मंगलवाद्य वाजू लागली. भीमकाळने रुक्मिणीला आपल्या शिबिरात नेले. वधूवरांना हळद लावण्यात आली. ब्राह्मणांनी लग्नाचे घटका पात्र पाण्यात ठेवले. भीमकाने व वसुदेवाने अनेक दिव्य दाणे दिली. शुद्धमतीने रुखवत तयार केले. ते वाजत गाजत वसुदेवाच्या शिबिरात आले. शुद्धमतीने कृष्णाची दृष्ट काढली. ताटे मांडण्यात आली. कृष्णाने यादवांसह आनंदाने भोजन केले. उष्ट्या पाण्यात आपल्या हातातील अंगठी टाकली. शुद्धमतीने कृष्णाला नमस्कार करून उष्टी पात्रे आपल्या मंडपात नेली. ऋषिकेशाची अंगठी रुक्मिणीला दिली. तिने त्या अंगठीला वंदन केले आणि मगच आपल्या बोटात घातली.
पुरोहितांनी सर्वांना मंडपात येण्यासाठी सांगितले. रुक्मिणी तेथे येताच वसुदेवाने तिला वस्त्राभूषणी देऊन गौरविले. वरपक्षाकडे निरोप धाडण्यास आला. श्रीकृष्णाला वस्त्र अलंकार देण्यात आले. तो उत्तम अश्वावर बसून फटाक्याच्या आतषबाजीत वाजत गाजत व वराडीसह लग्न मंडपात आला. डोक्यावर कलश घेतलेल्या दासींनी त्याचे स्वागत केले. त्याला उत्तम आसनावर बसवून मधुपर्क व चरणशालन विधी झाली. षोडशोपचारे पूजन करून वस्त्र अलंकार देण्यात आले. शुद्धमतीने दही व मधाचे मिश्रण त्याच्या हातावर ठेवताच मेहूने हसून म्हणाले, गोकुळात दही दूध चोरून खाताना कधी संकोच धरला नाही, मग आता संकोच कशाला? ते ऐकून सर्वजण कौतुकानेच हसू लागले. अशा प्रकारे तेथे खेळीमिळीच्या वातावरणात नर्म विनोद चालला होता. एक रुक्मी सोडला तर रुक्मिणीचे अन्य भाव बंधू कृष्णाला अनुकूल होते. मुहूर्त जवळ येताच पुरोहिताची लगबग सुरू झाली. वधूवरांमध्ये अंतरपाठ ठेवण्यात आला. सावधानच्या गजरात मंगलाष्टके म्हणण्यात आली. सुमुहूर्तावर अंतरपाठ दूर होताच अक्षतांची उधळच झाली. मंगलवाद्याच्या गजरात वधूवरांनी एकमेकांना माळा घातल्या. कृष्णाने आपल्या वरदहस्त रुक्मिणीच्या मस्तकावर ठेवला. ती धन्य धन्य झाली. पदराला गाठी बांधल्यावर त्याने तिला कडेवर घेऊन बोहल्यावर बसवले. मग कन्यादान, वरदक्षिणा, होम, सुनमुख पाहणे, नाव घेणे या सर्व गोष्टी यथाक्रम झाल्या. मंडपात सर्वत्र आनंदाचे व उत्सवाचेच वातावरण होते. थट्टामस्करी चालली होती. रुक्मिणीच्या कंचुकीची गाठ एका हाताने सोडवण्याची वेळ आली तेव्हा कृष्णाने ती नुसत्या दृष्टीनेच सोडवली. मग त्याने मेहुण्यांना दिव्य वस्त्र अलंकार देऊन त्यांचा सन्मान केला. रुक्मिणीला हळद लावून सुभद्रेच्या सांगण्यावरून उखाण्यात भीमकीचे नावही घेतले. असो, तो लग्न सोहळा 4 दिवस चालला होता. त्याचे वर्णन करणे शेषालाही शक्यच नाही. भीमकाने सर्व उपस्थित मान्यवरांना यथोचित गौरव केला. धेंडा नाचविण्याचा कार्यक्रमही झाला. यादवांची मंडळी द्वारकेकडे जाण्याची तयारी करू लागली. तेव्हा मुलीचा विरह होणार म्हणून शुद्धमती रडू लागली. तिने भीमकाला देवकीच्या मांडीवर बसवले आणि म्हणाली, या माझ्या कन्येला मी तुमच्याकडे सोपवित आहे, तिचा प्रेमाने सांभाळ करा. वाद्यांच्या गजरात श्रीकृष्ण द्वारकेकडे निघाला. त्याचा शृंगारलेला रथ खूपच सुंदर व आकर्षक दिसत होता. माता, पिता, बंधू व प्रजाजनांचा निरोप घेऊन रुक्मिणी रथात बसली. कौंडण्यपुरची लक्ष्मी द्वारकेकडे निघाली. भीमकही आपल्या नगराकडे निघाला. कृष्णासारखा जावई लाभला म्हणून त्याला मोठे समाधान वाटत होते. यादववीर द्वारकेस पोहोचले तेव्हा प्रजाजनांनी नवदाम्पत्यांचे उत्स्फूर्तेने स्वागत केले. त्या सर्वांना खूपच आनंद झाला. कृष्णाने रुक्मिणीसह गृहप्रवेश केला. भीमकीने सासरचे लक्ष्मीपूजन षोडशोपचारांनी यथासांग केले. रेवतीने तिला तिथले रीतिरिवाज, कुलाचार व कुलधर्म नीट समजावून सांगितले. या विवाहनिमित्ताने उग्रसेनाने द्वारकेत मोठा उत्सवच केला होता. दानधर्म केला, लोकांना संतुष्ट केले. अशा प्रकारे ब्रह्मदेवाचा तो पिता गृहस्थाश्रमात प्रवेश करता झाला. तर अशा पद्धतीने श्रीहरीचा आणि रुक्मिणीचा विवाह झाला. श्रीहरी विजय कथासाराचा 24वा अध्याय येथेच समाप्त झाला. श्री कृष्णार्पणमस्तु. बोलू श्री राधा राणी की जय.